संकट मोचक करून टाकलं, हिरो करून टाकलं, म्हणजे मला थोडा वेळ असं वाटत होतं आता पिक्चरमध्येच जावं राजकारण सोडून, एखाद्या सिनेमामध्येच रोल करावा. पण डॉक्टर अजित गोपछिडे यांच्या नेतृत्वाखाली आपण सतत या आघाडीमध्ये काम करतात आणि आपल्या सर्वांची तळमळ, आपली जी टीम आहे मी अनेक वर्षापासून बघतो आहे. गेल्यावेळी 5 वर्ष मी वैद्यकीय शिक्षण मंत्री होतो, इरिगेशन मिनिस्टर मी होतो, जलसंपदा मंत्री मी होतो आणि त्यावेळेला आपण आपल्या आघाडीची सुरुवात या ठिकाणी केली. गेल्या 5 वर्षामध्ये आपण ज्या पद्धतीने या ठिकाणी काम करतायत, ज्या पद्धतीने आपण आपली संघटना वाढवली, ज्या पद्धतीने राज्यभरामध्ये आपण काम करतात, ते खरं अतिशय अभिनंदनीय आहे. आपण सांगितलं, आकडा काही सांगितलं, 69,000 ठिकाणी आपण बूथवर आपले प्रतिनिधी आहेत आणि चांगलं काम आपण आपल्या आघाडीच्या माध्यमातून राज्यभरामध्ये या ठिकाणी करतात. केंद्राच्या योजना आहेत, राज्य सरकारच्या योजना आहेत, लोकहिताच्या योजना आहेत, वैद्यकीय क्षेत्राला अनुसरून या योजना आहेत, या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. आपण भारतीय जनता पक्षामध्ये आलो, या आघाडीमध्ये आलो म्हणजे आपलं काम संपलं असं नाही, तर या ठिकाणी सेवा त्याग हा आमचा मूलमंत्र आहे आणि हा मूलमंत्र अंगीकारून आम्हाला अनेक कामं या ठिकाणी करायची आहेत. पक्षात आलो म्हणजे सर्वसामान्य माणूस, गोरगरीब माणूस आहे, त्याची सेवा आमची हातून कशी होईल, त्याला जास्तीत जास्त न्याय कसा देता येईल, शासकीय सेवांचा या लाभ त्याला कसा करून देता येईल, यासाठी सतत आमचा प्रयत्न असला पाहिजे. आपण गेल्या काळामध्ये आपलं सरकार असताना आपण लाखो लोकांवर उपचार केलेत. आपण त्या 5-6 वर्षामध्ये जवळपास 20 लाख लोकांपर्यंत आपण जाऊन पोहोचलो आपल्या कॅम्पच्या माध्यमातून. त्यातल्या जवळपास 6-6.5 लाख लोकांवर आपण प्रत्यक्ष ऑपरेशन केलेत, त्यांच्या शस्त्रक्रिया केल्यात. आपण दुर्गम भागामध्ये, मग विदर्भातला भाग असेल, नंदुरबारसारखा भाग असेल, यावल रावेर पालसारखा भाग असेल, आदिवासी भाग असेल, या भागामध्ये आम्ही मोठे मेळावे घेतलेत, आरोग्य शिबिरं घेतलीत आणि मुंबईतले पुण्यातले मोठ्यात मोठे तज्ज्ञ डॉक्टर त्या ठिकाणी नेऊन, मग हेलिकॉप्टरने नेले, छोट्या चार्टर फ्लाईटने नेलेत, ज्या डॉक्टरांची 4-4, 6-6 महिने अपॉइंटमेंट मिळत नाही अशा डॉक्टरना आपण त्या ठिकाणी नेलं आणि तो गरीब माणूस आहे, सामान्य माणूस आहे, झोपडीत राहणारा माणूस आहे, दुर्गम भागात राहणारा माणूस आहे, त्याची शुश्रूषा, त्याची चिकित्सा आपण त्या डॉक्टरांच्या हातून केली. ज्यांना औषधोपचार झाला त्यांना केला, ज्यांच्यावर शस्त्रक्रिया करायची मग त्यांना पुण्याला नेलं, त्यांना संभाजीनगरला नेलं, मोठ्या संख्येमध्ये 80% लोकांना आपण मुंबईला नेलं आणि मोठ्यात मोठ्या डॉक्टरांकडे मोठ्यातल्या मोठ्यात हॉस्पिटलमध्ये नेऊन त्या ठिकाणी त्याच्यावर शस्त्रक्रियासुद्धा आपण त्या ठिकाणी केल्या आणि हे खऱ्या अर्थाने आपलं महत्त्वाचं काम त्या ठिकाणी झालं. आणि म्हणून माझी अपेक्षा आपल्याकडून हीच आहे की आपण पक्षामध्ये आला, पक्षाचा सिंबॉल लावला आहे, आपण सगळे कोर टीममध्ये लोक आहोत, आपण सगळे प्रमुख आहात, आपल्या हातून जनतेची जास्तीत जास्त सेवा झाली पाहिजे. राजकारणामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे आपल्या मागण्या आहेत, आपल्यालाही वाटतं आपण समाजकारणामध्ये आहोत, आपण राजकारणामध्ये आलं पाहिजे, समित्यामध्ये आपली निवड झाली पाहिजे, परंतु आपल्या हातामध्ये अशी जादू आहे, आपण ज्या क्षेत्रामध्ये जे काम करतायत हे सेवेचं काम आहे, या सेवेच्या माध्यमातून, या कार्यातून आपण इतके लोकप्रिय होऊ शकतात, इतकं चांगलं काम करू शकतात की लोकं तुम्हाला काही न करता आपोआप डोक्यावर घेतील. परंतु मनापासून अगदी तळमळीने आपण जर काम केलं, सेवा कार्य सुरू ठेवलं, तर निश्चित लोक आपल्याला कधी विसरणार नाही. कारण हा आपला काही व्यवसाय नाही आहे, डॉक्टरी हा व्यवसाय मी मानत नाही, तर हा सेवा कार्य आहे, ही सेवा आहे. लोकांना आपण बघतो की ज्या वेळेला ते अत्यवस्थ असतात, हॉस्पिटलमध्ये असतात, त्यांचं दुखणं अतिशय सीमेपार झालेलं असतं, त्यावेळेला त्यांना देवाची नाही तर देवामध्ये असलेल्या डॉक्टर रूपी देवाचीच त्या ठिकाणी आठवण येते. तो डॉक्टरलाच म्हणतो, बाबा तुम्हीच आमच्यासाठी देव आहात, तुम्हीच आम्हाला वाचवा, तुम्हीच आमचं तारण करा आणि अशा पद्धतीने आपल्याला देवाचं नाव, देवस्थानी तो आपल्याला मानतो. आणि म्हणून मला असं वाटतं की आपली सेवा ही अतिशय महत्त्वाची आहे आणि म्हणून आपण जिथे काम करत असाल, मग दुर्गम भाग असेल,
ग्रामीण भाग असेल शहरी भाग असेल त्या ठिकाणी आपलं सेवाकार्य आपण सतत चालू ठेवलं पाहिजे, सतत निरंतर चालू ठेवलं पाहिजे. अनेक डॉक्टर मी बघतो की ते आपली सेवा करत राजकारणामध्ये आलेत, अनेक डॉक्टर आहेत, त्याचं सगळ्यांचं नाव उल्लेख मी करणार नाही, परंतु लोक त्यांना न सांगता काही न करता. मग तुम्ही आजकाल समाजात बघतात कशा पद्धतीने राजकारण चाललेलं आहे. डॉक्टर गोपछेडेंनी या ठिकाणी उल्लेख केला, लोक समाजावर जात आहेत, त्यांनी माझा उल्लेख केला की अगदी छोटेसे 3 लाख लोकांमध्ये 2000 सुद्धा माझ्या समाजाचे मतं नाहीत. अतिशय अल्पसमाजाचा, गुजर समाजाचा, ओबीसी समाजाचा मी माणूस, गेले 30 वर्ष मी निवडून येतो आहे. त्याच्या आधी नगरध्यक्ष गावाला त्या ठिकाणी मी जामनेरला होतो. म्हणजे कॉलेज सोडल्यापासून 23-24 वर्षापासून त्या ठिकाणी मी राजकारणामध्ये, पण एकदासुद्धा आजपर्यंत पडलो नाही, एकदासुद्धा हरलो नाही. माझी बायको 6 टर्म झाली, तीसुद्धा नगरध्यक्ष आहे. 3 टर्म ती जिल्हा परिषद सदस्य होती, 3 टर्म ती आता नगरध्यक्ष आहे कंटिन्यू. लोक आमच्याशिवाय मतदानच करत नाही, तर याचं कारण काय? तर आम्ही नुसतं राजकारणाकडे राजकारणासारखं बघत नाही, तर आम्ही समाजकारण करतो, लोकांच्या सुखादुःखाचे भागीदार होतो, लोकांच्या सुखादागार रात्री अहोरात्री आम्ही धावून जातो. आमच्या मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये कोणाचा ॲक्सिडेंट झाला, कोणाला कुठला आधार मिळाला नाही, कोणी मिळालं नाही, आणि काही असलं, रस्त्यावर जरी पडलेला असला तरी तो थोड्या मतदारसंघापर्यंत पण तो फोन लावतो, कोणाला लावतो? तो फोन आम्हाला लावतो. त्याच्या घरच्या लोकांना लावत नाही, त्याच्या आईला लावणार नाही, वडिलांना लावणार नाही, बायकोला लावणार नाही, भावाला लावणार नाही, तर तो आपल्या कार्यकर्त्यांना फोन लावतो. आपले प्रमुख कार्यकर्त्यांची टीम आहे 5-7 जणांची, रामेश्वर असेल, त्यांना फोन करतो आणि त्यांना सांगतो की माझा ॲक्सिडेंट झाला आहे, मी या ठिकाणी पडलो आहे. त्याच्या त्या क्षणी अगदी कुठेही तो दुर्ग माग कुठे असेल, आम्ही सगळी व्यवस्था करून तात्काळ त्यांना गाडी पाठवण्याची व्यवस्था, त्याला दवाखान्यात नेण्याची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करत असतो. आणि मग तो माणूस आपल्याला आयुष्यभर विसरत नाही, ज्याला आपण जीवनदान दिलेला आहे, त्याचा जीव वाचवलेला आहे, तो माणूस तुम्हाला मित्र कधी विसरू शकत नाही. आणि अशा पद्धतीने काम करतो. त्यावेळेला आमच्यासारखा एक अल्पसमाजाचा माणूस, एका शाळा शिक्षकाचा मी मुलगा जिल्हा परिषदचा, आणि आम्ही 6-7 वेळा निवडून देतो आहे.